प्लास्टिक बंदी असताना शहरात राजरोसपणे विक्री करणाऱ्या दुकानदार व्यापाऱ्यांवर नगर प्रशासन व पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवित शुक्रवारी शहरात धडक कारवाई केली. शहरातील विविध भागात शुक्रवारी नगर परिषदेतर्फे प्लास्टिक जप्ती मोहीम राबविण्यात आली. या अंतर्गत पन्नी वापरणाऱ्या व्यावसायिकांकडून 50,000 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. नगर परिषदेचे मुख्याधिकारी शशिमोहन नंदा यांच्या आदेशानुसार मोहीम राबविण्यात आली. टांगा चौक, गांधी चौक, स्टेट बँक चौक, वाघापूर नाका, बसस्थानक परिसर आदी भागातील सुगंध सेंटर, हॉटेल व्यावसायिक, भाजी विक्रेते, फळ विक्रेते, खाद्यपदार्थ बनविणारे, पानठेले, खानावळी आदी ठिकाणी तपासणी करण्यात आली. दरम्यान एका व्यावसायिकाकडे दुसऱ्यांदा प्लास्टिक पन्नी सापडल्यामुळे 10,000 रुपये दंड करण्यात आला. मोहिमेदरम्यान 2 क्विंटल प्लास्टिक जप्त करण्यात आले. 50 दुकानाची तपासणी करून दंडात्मक कारवाई करण्यात आली. आरोग्य विभाग प्रमुख शहाजी वडारे, प्रवीण उंद्रे, राहुल पळसकर, प्रफुल जनबंधू, लताबाई गोंधळे, शहर पोलीस ठाण्याचे रामकृष्ण भागडे, भारत दरवेकर, अमित कदम, मिलिंद दरेकर, अमित कदम, सूरज पातुरकर यांनी या मोहिमेत सहभाग नोंदविला.